आपण उदय वसंगडे गावचे अहो भाग्यच आहे आपल्याला म्हणजे खरंच हे महाराज परत यायला आपल्याला मिळाले या चातुर्मासात आणि या चातुर्मासातच हे आपलं साहित्य संमेलन भरते त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. महाराजांच्या प्रत्येक चातुर्मासामध्ये राबवलेली विविध उपक्रमामुळे जैन धर्माची वृद्धी झाली जैन धर्म प्रभावना झाली. आमच्या लहान मुलगा सुद्धा महिसागर महाराजांचं नाव ओळखते महिसागरची येणार आहे म्हणून तो वस्तीला येतोय. नाहीतर तसं आधी नाही आहे आधी नव्हतं तसं हे सत्य आहे म्हणजे हे कुठेही काय कुठं किंवा असं काही सांगत नाही महाराजांना पण माहिती आहे. मी पण बऱ्याचदा महाराजांच्याकडेच येतो महाराजांच्या मुळेच येतो वस्तीला जाऊन अगदी बालकापासून ते वृद्धापर्यंत महाराजांनी आपलेच केलेलं आहे. महाराजांचं आचरण कठोर तपश्चर्या प्रवचन इत्यादी माध्यमातून जैन व जैनेतर समाजामध्ये सुद्धा त्यांनी एक छाप निर्माण केली आहे. तसेच महाराजांच्या सानिध्यात एक पंचीकरण पूजा संपन्न झाली असून फेब्रुवारी 2025 मध्ये दुसऱ्यांदा पंचीकरण पूजा आपली संपन्न होणार आहे ते त्या महाराजांच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे. धार्मिक आपल्या गावात तसेच धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्याबरोबर सांस्कृतिक क्षेत्रामध्येही आपलं गाव अग्रेसर राहिलं आहे. काही वेळा चंदूलाल वसंगडेकर यांचा 40 कलाकारांचा फड यापूर्वी प्रसिद्ध होता. चंदूलाल यांचे शिष्य नारायण वसंगडेकर आणि पुढे तो 15 वर्षे तमाशा चालू ठेवला. तमाशे खूप लोककला जुनी आधी होती आता ती बऱ्याच अंशी लोक पावत चाललेली आहे पण त्या वेळी ज्यावेळी ह्या लोककलेचं म्हणजे उच्च स्तरावर होती सगळ्या लोकांशी कनेक्टेड होती ही कला त्यावेळी आमच्या गावची लोक त्या ह्याच्यात होती आणि ती पण टॉपला होती म्हणजे खरंच त्यांचं नाव चांगलं होतं. आणि त्यांचे शिष्य यांनी 15 वर्ष नारायण वसंगडेकर यांनी हा पुढं तमाशा चालू ठेवला. या कलाकारांचा सन्मान करावा या हेतूने तत्कालीन मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी त्यांचा मुलगा आनंद या छत्रपती शहाजी कॉलेजमध्ये नोकरीला लावला. म्हणजे किती त्यावेळी हे होतं त्या कलावंतांना सुद्धा त्यावेळी मान होता. आज ती कला लोक पावत चालले परत सगळं बदलत चालले मान्य आहे पण त्यावेळी ज्या त्यावेळी जी ती गोष्ट चालू असते ज्या गोष्टीला महत्व असतंय म्हणजे आधी कसं कुस्तीला महत्व होतं जास्त त्यावेळी कुस्तीवीरा म्हणजे मंत्र्याची हे होती. तर आपल्या गावात सुद्धा कुस्तीवीर सुद्धा झालेले रामगोंडा पाटील वगैरे बाजीराव फाळके उत्तम फाळके हे आजही तमाशात विनोदाचा बादशाह म्हणून आजही काम करतायत. दादू मास्तर यांचा एक एडप किमान 15 मिनिटं तरी वाजायचा रसिकांना मंत्रमुग्ध करायचा. गावातील तानाबाई तमाशात गायिका होत्या. याच गावातील अमित मालकरी हा मुलगा स्टँड आर्टिस्ट म्हणून आता सध्या काम करतोय. म्हणजे कुठलंही क्षेत्र आमच्या गावामध्ये तसं काय सोडलेलं सगळ्या क्षेत्रात आपली लोक आहेत. तसेच गावामध्ये असलेला घाटांचा वाडा पाटलाचा सावकर वाड्यामध्ये पालखी झेंडा छापाकाटा भैरूबाईंची जय मुघले आजम प्रेम ग्रंथ पारांची पाटील देखणी बायको नावाची इत्यादी चित्रपटांचे तर आई अंबाबाई लक्ष तुझ्या जीवरंगा इत्यादी मालिकेचे चित्रीकरण सुद्धा झालेलं आहे. म्हणजे ह्या गावात असं काय नाही की चित्रीकरणाला कुठं काय विरोध झाला नाही काय नाही एवढी सगळी लोक आमची समंजस त्या चित्रीकरणाला सगळ्यांनी साथ दिली आणि आमच्या गावातल्यांनी बऱ्याच म्हणजे त्या चित्रीकरणात काम पण केलं सगळ्यांनी म्हणजे बऱ्याच कुठं संधी मिळत तिथं आमच्या गावातल्या लोकांनी पण काम केलं. बरेच लोक आता आमच्यात अजिंक्य पण अजूनही काम करतोय त्याच्यात एकदा गेला तो परत याच्यात आला नाही चित्रपटाच्या तो सिरियल मध्ये आता ऑलरेडी काम करतोय. म्हणजे असं कुठंही कुठलंही क्षेत्र नाही आपल्या ह्याला. आणि तसंच गावचा आता सामाजिक परंपरेचा विचार करायचा झाला तर एकदा काय झालं होतं सर महावीर जयंती आणि ईद बकरी एका दिवशी आले होते तर मुस्लिम समाजाचं मन किती मोठं आहे बघा त्यांनी महावीर जयंती दिवशी बकरी ईद साजरा केला नाही. खरंच म्हणजे मला हे अभिमानास्पद गोष्ट आहे एवढा आणि त्यांनी ती दुसऱ्या दिवशी साजरी केली म्हणजे किती सलोक आहे किती एकमेकांच्या धर्माबद्दल आदर आमच्या गावात आहे ह्याच एक म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण आहे हे खरंच मोठं उदाहरण आहे. नंतर असंच एकदा आपल्या महावीर जयंतीच्या भव्य मिरवणूक होती एकीकडे धनगर समाजातील एका व्यक्तीची घराची भिंत पडली आणि दोन मुली वाढल्या त्यावेळी खूप दुःखद घटना आहे पण आमच्या समाजाने लगेच त्यांना सगळी आर्थिक मदत निमदत जे काय लागत ते केलं मान्य की तुम्हाला कुठं म्हणजे त्यांचे प्राण परत येणार नाही ते मान्य पण झालेल्या नुकसानीत किंवा झालेल्या दुःखात आम्ही सगळे सहभागी झालो आमचा समाज
म्हणजे कुठेही आमच्या गावात असं झालं नाही की बाबा हा या समाजाचा आहे तो त्या समाजाचा, असं काहीही आमच्या गावात नाही. सगळे समाज एकत्रितरित्या एका ह्यानं एक दिलाने काम करतात. कुठलंही गावावरती संकट आलं तर सगळे एका वेळी येतात. कुठेही आमचं असं हे नाही की बाबा ह्या समाजातून ह्या समाजाची लोकांनी जावं असं कुठेही नाही आहे. आणि ह्या ह्या गोष्टीबद्दल आपल्या सगळ्यांना अभिमान आहे, कारण हे गाव असं असं राहिलंच पाहिजे. ऍज अ डॉक्टर म्हणून जर मला विचारलं तर मी कुठला पेशंट ह्या नातीने त्या कधीच बघत नाही. माणूस म्हणून बघायला पाहिजे आणि पेशंट म्हणूनच बघितलं पाहिजे. तर तसाच विचार ह्या गावातल्या सगळ्या जनरल लोकांचा आहे, त्यामुळे ते तसंच वागलं जातं. नुसतं विचार नाही, आमच्या गावची लोक तशी वागतात, त्यामुळे त्या लोकांचा मलाही अभिमान आहे. तर असं क्रीडा क्षेत्रामध्येही आमच्या गावात ज्युडो, कराटे, बॉक्सिंग इत्यादी मध्ये उज्ज्वल नाव केलेलं आहे. अगदी नॅशनल लेवलला आमची मुलं गेलेली आहेत, बॉक्सिंग मध्ये गेलेली आहेत, इथं तिरंदाजी मध्ये गेलेली आहेत. तर दररोज सर सकाळी एक तास, संध्याकाळी एक तास प्रॅक्टिस चालते. इथं मोबाईल वगैरे याच्यात एक एक तास घालवण्यापेक्षा इथली आमची मुलं इथं येतात आणि बाहेरच्या ह्यानं एक म्हणजे परिषद पण ठेवलेली असते, खेळाडूंचं स्पर्धा पण असतात. बऱ्याच गोष्टी या खेळाडूंच्या निमित्तानं कोटे सर म्हणा ते सगळं बघतात. एवढं छान चाललंय सर त्या ह्याचं की नॅशनल लेवल पर्यंत गेलेले आहेत मुलं आमच्यातली. म्हणजे शरीर माना नुसतं मनानं घट नाही तर शरीरानं पण ती स्ट्रॉंग झालेली आहेत आमच्यातली मुलं. तसंच जैन साहित्याची, आता जैन साहित्याची निर्मिती करणारा जैनच असावा असं काही नाही आहे. त्या समाजाच्या आम्ही जे राहतोय ह्याच्यानुसार असं झालं की जैन साहित्य जैन साहित्याची जी निर्मिती करणारे लोक आहेत तो जैनच असावा असा नाही आहे. मराठीतून लिहिलेले जैन धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास, विचार, नीतीशास्त्र, आचार याबद्दल कुणीही लेखन केलं असलं तरी ते आपण जैन साहित्य म्हणूनच त्याला स्वीकारलं जाईल. आणि ह्यामुळं काय होईल की जैन साहित्याची समृद्धी होईल आणि चांगले विचार सगळ्यांच्या पर्यंत पोहोचतील, सगळे आपल्यात सहभागी व्हायला मदत होईल असं मला वाटतं. जैन धर्म, तत्वज्ञान, आचार, विचार, आगमाप्रमाणे साहित्याची निर्मिती होत असेल आणि जगावर जगू द्या अहिंसा अपरिग्रह अनेकां या तत्वांच्या पायावर साहित्याची निर्मिती होत असेल तर त्याला जैन साहित्य म्हटले पाहिजे. पुन्हा एकदा सर, तर पुन्हा एकदा मी सर्व साहित्यिक मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र व सर, संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक धनंजय शाह सर, उपस्थित बंधू भगिनी आणि आमचे डी ए पाटील सरांच्या बद्दल मला एक दोन मिनिटं बोलावंच लागेल, कारण जैन बोर्डिंगचा मी विद्यार्थी आहे. आमच्यावर जे काही संस्कार आहेत, आज मी इथं जो उभा आहे, जो बोलतोय, जे भाषण करतोय, जे भाषण करण्याचं माझ्याकडे धाडस आलंय ते फक्त आणि फक्त जैन बोर्डिंग आणि डी ए पाटील सरांच्यामुळे आहे. याच्यात वाद नाही, दुसरा याच्यात वाद नाहीये. खरं सांगतो म्हणजे आम्ही एवढं पाहतोय, कुठलाही गोडींचा असतो, कुठलाही गोडींचा विद्यार्थी असतो, डी ए पाटील सरांच्या हाताखाली जो तयार झालेला आहे तो तुम्हाला आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही. कुठल्याही क्षेत्रात तो जाणार, समजणार, त्याच्याकडे धाडस निर्माण होणार, त्याला शिकायची जिद्द निर्माण होणार. आणि महत्वाचं म्हणजे नुसतंच हे न होता, शिक्षण नव्हतं, त्याच्याबरोबर संस्कार सरांनी आम्हाला केले. 5:30 वाजता उठून आम्हाला प्रार्थनेला बसवत होते. आज इथे आम्हाला जेवायला वगैरे बाकीचं सगळं पाठ आहे, कधी चालू झालं तर आपोआप तोडणार नाही. ते बसतीच्या ह्याच्यात लागलं स्पीकर मध्ये सर की आपोआप ते तोडणार नाही, यायला लागते. म्हणजे त्या गोष्टी आठवतात. सरांच्या बद्दल आम्हाला आजही खूप मोठा आदर आहे, नेहमी आहे. आणि सगळ्यांचा आम्हाला आदर आशीर्वाद राहू दे. आमच्या गावावर असं सगळ्यांचं हे राहू दे, त्या म्हणून त्यांचा हे घेतो. आणि धनंजय शाह सर, उपस्थित बंधू भगिनी, संमेलन स्वाध्यक्ष म्हणून मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आणि कोणाचं काय राहिलं असं नाव तर माफी मागतो. सगळ्यांचे स्वागत करतो पुन्हा एकदा. आणि मी इथं धन्यवाद.